Okay, we are waiting for Aditya to join back. I'll just call Aditya for a minute and ask him to join back. Leena madam, hello. मी आदित्यला कॉल करतो, आय विल जस्ट आस्क हिम टू जॉईन अगेन. गाइज, कॅन एनीबडी ऑफ यू जस्ट मेसेज आदित्य, बिकॉज आय एम ट्राईंग टू रीच आदित्य. आदित्य जॉईन करतोय. हाय हाय गाइस, सॉरी डिस्कनेक्ट झालं मगाशी. आय नो, हाय. नाही, डिस्कनेक्ट या करता झालं की आपण एक तासाचं जे इंस्टाग्रामचं लिमिट होतं ते क्रॉस केलं, बाकी काही नाही. सो एक तास आणि एक तास झाला, म्हणलं चांगल्या गप्पा मारायला लागलो की असंच होतं. मुलांनो, ऑल द ऑडियन्स, आय हॅड कव्हर्ड क्वेश्चन सिक्वेन्शियली, बट जर क्वेश्चन्स असतील तर प्लीज थ्रो देम, कारण काय विथ द लाईव्ह शेड्यूल जे डिस्कनेक्ट झालं ते आय हॅव ऑल्सो लॉस्ट द क्वेश्चन्स चा ट्रॅक. अँड इफ यू वॉन्ट टू आस्क क्वेश्चन्स, मगाशी विचारलं होतं की विच ई बुक यू रेकमेंड, आय गेस दॅट वॉज द विच बुक्स यू, या विच वी वर रीडिंग, या विच इज अ बुक विच यू रेकमेंड फॉर पर्सनल इम्प्रूव्हमेंट वॉज अ क्वेश्चन. पर्सनल इम्प्रूव्हमेंट, that's a good question. The 4-hour body now is a pustak by Tim Ferriss. Tim Ferriss, right on over here. we are a joint fan of Tim Ferriss actually. Okay, me ithe lihto yacha nav tya book cha, the 4-hour body. Ata 4-hour body matla 4 jo ahe to न्यूमेरिकल आहे का तो वर्ड आहे मला माहित नाही. आय गेस इट्स न्यूमेरिकल ओनली, सो जस्ट सर्च फॉर द न्यूमेरिकल वर्ड ऑफ 4. या इट इज न्यूमेरिकल, इट इज न्यूमेरिकल, न्यूमेरिकल, राईट? या हो, द 4 आवर वर्क वीक आणि द 4 आवर बॉडी असे त्याची दोन बुक्स होती. नंतर द 4 आवर शेफ आले, दोन्ही पुस्तकं तुम्ही वाचा. मी 4 आवर शेफ नाही वाचले, पण 4 आवर वर्क वीक मी अर्धवटच वाचलं गेलं माझ्याकडनं. सो या 4 आवर बॉडी इज वन ऑफ द बुक्स विच आय वुड रेकमेंड यू. वन मोर, आणि एकंदर मला तरी असं वाटतं की सेल्फ इम्प्रूव्हमेंट म्हणजे शेवटी काय, की सेल्फ इम्प्रूव्हमेंट म्हणजे इफ इट कम्स टू युअर लाईफस्टाईल, इफ इट कम्स टू डायटरी हॅबिट्स, इफ इट कम्स टू युअर वर्कआउट्स, का इफ इट कम्स टू हाऊ यू बिहेव विथ पीपल, का काय. म्हणजे लाईक जर का तुम्हाला हे सगळेच फॅक्टर्स जर का तुमचे चांगले करायचे असेल तर यू वोंट फाईंड एनी वन बुक, यू नीड टू रीड अ लॉट ऑफ बुक्स. सो Yeah, I guess 4-hour body is one of the book. त्याच्यामुळे त्यांनी खूप चांगले चांगले पॅरामीटर्स कव्हर केले आहेत. बट अगेन आय विल ऑलवेज रेकमेंड यू गाईज टू रीड बुक्स फ्रॉम डिफरंट ऑथर्स. वेन इट कम्स टू न्यूट्रिशनल सायन्सेस, आय ऑलवेज प्रेफर टू रीड बुक्स बाय अ ग्रेट MD नोन एज डॉक्टर डेव्हिड पर्लमटर. ऑर देर इज वन मोर, द सेम गाय, द Robert Lustig. Even he is one of the guys who I recommend a lot to people, especially his YouTube videos. Very, very empowering ones. I don't think he has his own YouTube channel, but so just search on YouTube, Dr. Robert Lustig. I'll again write it down over here. Dr. Robert Lustig. So yeah, these are the things. Okay. ओके, बिझनेस मॅनेजमेंट वर काही बुक्स सजेस्ट करू शकशील का, असा एक क्वेश्चन आहे. बाय द वे, दो आय एम ऍक्च्युअली स्केअर्ड टू से दिस, बट दो आय एम मॅनेजिंग अ बिझनेस, दो आय एम ओनिंग अ बिझनेस, आय हॅवंट हॅड एनी डिग्री इन बिझनेस मॅनेजमेंट बाय द वे. सो आय थिंक म्हणतात ना की तुमचा जो बिझनेस जो आहे त्याच्याबद्दल तुम्हाला खूप इनडेप्थ नॉलेज जर का असेल तर आय थिंक दिस बिझनेस विल रिअली वर्क फॉर यू. म्हणजे ऍज इन द बिगिनिंग ऑफ द सेशन आय टोल्ड यू अबाउट माय जर्नी, सो आय वर्क एज अ लोडर,
So I kind of know all the ins and outs of the business. I know kind of all the ins and outs about how a gym functions. So I've been from the bottom. So the way I was very much confident enough to set up my own facility. So jarka tumhala jarka high confidence jarka asel tar tumhi op up shikal, tumhi op up techa baddal vasal, and jarka tumhi techa baddal jarka khup vasal gelat, tar it will benefit you a lot because it's interesting to you. You are not going to get bored of it. So jarka mi tumhala ekada business book sangitla, it's you're definitely going to get bored of it. Karan ka khup asha ka theories asar which are not really applicable to your business. So example, एखादा तुम्ही हे घेतलं, एखादी अशी तुम्ही से फॅक्टरी घेतली त्याच्यामुळे ती फॅक्टरी काही ठराविक इक्विपमेंट मॅन्युफॅक्चर करते किंवा ठराविक फूड प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करते, तर त्याचं बिझनेस मॉडेल हे कम्प्लीट वेगळं असेल एज कम्पेअर टू यू. त्याचं बिझनेस मॉडेल हे तुमच्यावरती लागू होणारच नाहीये. सो इफ यू नो व्हॉट बिझनेस यू हॅव, इफ यू रिली नो व्हॉट काइंड ऑफ बिझनेस यू ओन ऑर आर ऍस्पायरिंग टू ओन, देन यू विल ऑलवेज रीड अबाउट दॅट बिझनेस through various authors, through various fields. Absolutely. So having core knowledge is the first criteria, or the primary criteria to be successful in any kind of business. Management comes second. Technicalities come first. Nakkis. Okay. Aditya, tula ek vegla prashna vicharayacha, because I know what cake and pastry background you have altogether. if Aditya Barve is allowed to cheat, or jeva tela cheat karaycha asto ki what is the thing which he cheats on, ki nahi mi he manasokta khau shakto which doesn't fall into my regime? Okay, there are many things, ani the first thing which I can think of right now is Hindustan Bakery chi naan katai. Are wa, chikan and samrakhand. these two things are like my mutton. I can't really, again, my love for food is unconditional. I love food from all the sectors, from all the segments. I love pani puri, I love desserts. I remember ki there were times when me and my friends used to go to hotels like Conrad just to cheat on their desserts, on the dessert menu, because they had some amazing dessert menu. So actually, I'm kind of a born sweet tooth, and I hog on stuff. When it comes to cheap, okay, I hog on stuff. Okay, so jasa tu atta manalas ki you're a born sweet tooth. Thoda sa technical is what actually helps you avoid that craving of sweets or sugar. I understand willpower, yes, but willpower generally what I know is willpower is an expendable resource. Ki sakali jasta se sandhyakali kami hote. So what technically that willpower doesn't really work in this case. What works what works is the knowledge behind it. If you are learned about that fact, if you know the concept of something, so see, I use this word a lot. The word is known as functional food. Okay, so functional food, आता functional training तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल आतापर्यंत, राईट? पण मग फंक्शनल फूड म्हणजे काय? फंक्शनल फूड म्हणजे काय की दॅट काइंड ऑफ फूड विच गिव्ह युअर बॉडी सम काइंड ऑफ अ फंक्शन, राईट? विच हॅज सम काइंड ऑफ अ फंक्शन इन युअर बॉडी, दॅट इज फंक्शनल फूड, राईट? सो इफ यू नो दिस बेसिक सायन्स बिहाइंड, जर का तुमच्या समोर एक अंडं आहे आणि एक वडापाव आहे, तर तो वडापाव तुम्हाला काय न्यूट्रियन्स देणार आहे, ते अंडं तुम्हाला काय न्यूट्रियन्स देणार आहे, हे जर का तुम्हाला आधीपासून माहिती असेल, देन यू विल नेव्हर इवन लुक ॲट वडापाव. Because right. My goal is set. My goal is to be the strongest one on the gym floor. My goal is to lift the heaviest dumbbell out there. My dumbbell, my again goal is to basically look leaner, look sharper, look better. If all these goals need to be catered, I need to distinguish between what a vada pav is going to give me and what that egg is going to give me. Right. So once functional, I'm equipped with all that knowledge, like ki anda mana kya hai ani vada pav mana kya hai, then it's very easy for me to follow a diet. It doesn't really require any kind of a willpower for me to stick to my diet, because I know ki these things are going to enhance my performance. These things are going to make sure that I remain lean throughout the year. Right. So functional food supersedes your junk food, and knowledge supersedes your willpower. Of course it does. It does. Govind sa prashna hai, sir, team J bars la kadhi paido jhadta hai? गोविंद मला खूप दिवस इन्व्हाइट करतोय,
की तुम्ही टीम जे बसला या, पण अगेन फ्रँकली आय एम टेलिंग यू की माय डे स्टार्ट्स अट 5 o'clock इन द मॉर्निंग, समटाईम्स 5:30 इन द मॉर्निंग, आणि त्याच्यामुळे काय होतं की अँड इट फिनिशेस अट 10 o'clock ॲट नाईट. सो इफ यू आस्क माय कोलिग्स आउट देअर, इफ यू आस्क माय टीममेट्स आउट देअर, आय एम ऑलमोस्ट इन द जिम द एंटायर डे. देर सम सम डेज वेर आय एम इन द जिम द एंटायर डे, आणि त्याच्यामुळे मला जिम मधून बाहेर पडता येत नाही. बस मी बाहेर जरी पडलो तरी आय जस्ट गो आउट टू इट, दॅट्स द ओनली वे आय कॅन पुट इट. त्याच्यामुळे आता सध्या काय होतं की सध्या मला असं कुठे बाहेर जायला फारसा वेळ मिळत नाही, बट वन्स अगेन ऑल दीज थिंग्स आर सेटल आय विल बाय अ स्पोर्ट्स बाईक अँड देन आय विल कम टू टीम जिम. दॅट इज फोकस, आय विल बाय अ स्पोर्ट्स बाईक अँड कम टू टीम जिम. ओके, हा कमेंट हा कमेंट बहुतेक तुझ्या चीट वर होता की दॅट मानसी मॅम आन्सर दिस अस शी इज जॉईंड. ओके, आय बिलीव्ह दॅट वॉज ऑन चीट. वंडरफुल. आणि ते एक सहज डोक्यात आलं की इफ सपोज इट्स अ हायपोथेटिकल केस, आदित्य बिईंग इन टू नॉट ओनली इन टू फिटनेस बट ऑल्सो इन टू एज्युकेशन, तू खूप लोकांना एज्युकेट करत असतोस. सो एक जातातलं प्रश्न असा विचारायचा की इफ यू आर गिव्हन ऑल द होल्डिंग्स इन पुणे फॉर 5 days, हायपोथेटिकल केस आहे, माझ्याकडे कोणतेही राईट्स आहेत कोणत्याही होर्डिंगचे, बट इफ यू आर गिव्हन ऑल द होर्डिंग्स इन पुणे, व्हॉट इज वन मेसेज यू वुड लाईक टू पुट अक्रॉस दोज होर्डिंग्स? अरे बापरे, पहिला तर मी असं होर्डिंग असं लिहिन की तुम्ही टीम जे बस फॉलो करा इंस्टाग्राम वरती. बट अगेन सो सी फ्रॉम द बॅकग्राऊंड विच आय कम, इफ आय एम गोइंग टू टेल यू की इट्स रिगार्डिंग फिटनेस किंवा इट्स रिगार्डिंग न्यूट्रिशन, तर सध्या देर आर मेनी थिंग्स विच आर गोइंग हेवायर, नॉट जस्ट वेन इट कम्स टू COVID-19 और नॉट जस्ट वेन इट कम्स टू वॉट चिल्ड्रन आर गिवन ऍट स्कूल ओके टू ईट, त्याच्यापासून ऍक्च्युअली सुरुवात होते हे सगळे. ओके, आणि द होर्डिंग्स विल बी नथिंग बट अँड अवेअरनेस वाला होर्डिंग की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचा शुगर इंटेक कसा कमी केला पाहिजे आणि तुमचं फॅट डायटरी फॅट हे तुमचा कसा फ्रेंड आहे, नॉट युअर फो, इट्स अ फ्रेंड. सो हे खूप महत्वाचे पॅरामीटर जे आहे हे खूप कमी लोकांना माहिती आहे. आणि इफ इट स्टार्ट फ्रॉम द बॉटम लेवल, बॉटम लेवल म्हणजे कधी जेव्हा केव्हा एखादं मूल जन्माला येतं तेव्हापासून तुम्ही त्याची आई त्याला काय काय खायला घालते तेव्हापासूनच ऍक्च्युली हे सगळी सुरुवात होते. इफ दॅट मदर इज फिडिंग द बेबी लाईक सेरेलॅक आणि मग पुढे तो ट्रान्सलेट होतो बोनविटा आणि माइलो आणि कॉम्पॅन मध्ये, देन इट्स गोइंग टू बी हॉरंडस फॉर देम. सो आय थिंक इट ऑल स्टार्ट्स फ्रॉम द ग्राउंड अप. सो एखादी एक खूप चांगली न्यूट्रिशनची टिप मी प्रेझेंट करेन त्या होर्डिंग्स वरती सगळीकडे, आणि ऑफकोर्स वेगवेगळ्या टिप्स असेल, एकच टिप नसेल, का कारण का एक टिप वाचा असं वाटतं की सेकंड टिप पण वाचावी. सो या थँक्यू, म्हणजे दिस वॉज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज आर फंडामेंटल्स अँड आर बेसिक्स कम राईट वेन वी आर बॉर्न अँड हाऊ वी आर फेड इन द ऍज अ किड इटसेल्फ. क्वेश्चन मयूर इज आस्किंग की इथॉस पर्सनल ट्रेनर म्हणून कसं जॉईन करता येईल? ओके, सो मयूर वन थिंग इज की इथॉस मध्ये आपण काय करतो की K11 सर्टिफाईड जे ट्रेनर्स जे आहेत तर त्यांना वी प्रोव्हाइड अन ऑपॉर्च्युनिटी इन द सेन्स की काय की यू कॅन गेट ऑन बोर्ड. सो गेट ऑन बोर्ड म्हणजे काय की यू विल पेईंग अवर जिम अ सर्टन अमाऊंट ऑफ मनी, इट्स लाईक अ मेंबरशिप फी. ओके, बट वन्स यू गेट दॅट मेंबरशिप फी ऍज अ ट्रेनर, right, you will be given leads to personal trainings. So that's how the gym works. Ata hechamade hota kay ki we will not just provide you leads but we'll of course promote you on our social media handles as well. If you as a individual have some really good knowledge to share about squats or have some knowledge to square about lunges, then you can always send that knowledge with video across us and we can post it on Instagram on behalf of you. So it kind of creates a cross promotion and cross marketing pan yachamade ek hoto. Tyachyanantar ajun ek goshta ashi aste ki apan kayam trainers na aplyakade encourage karto ki tumhi tumche workshops chalu theva gyms madhe. Our gym also you know like
इट बेसिकली एनकरेजेस ट्रेनर्स की तुम्हाला जर का नॉलेज असेल एखाद्या पर्टिक्युलर सेक्शन सेक्शन मध्ये किंवा एका पर्टिक्युलर सेक्टर मध्ये इन द सेक्टर ऑफ फिटनेस, तर तुम्ही ते नॉलेज स्प्रेड आउट करा कायम, कारण का नॉलेज स्वतःकडे ठेवून काय याचा उपयोग नाहीये. तुम्ही कायम ते एम्बार्क करा. ओके, यू कॅन ब्रिंग युअर ओन क्राऊड, यू कॅन ब्रिंग युअर ओन फॅक्टर्स. ओके, येत आहे ऐकू आता? हो, थोडं क्रॅक होत होतं पण येत आहे आता. आता येते. ओके, गुड. सो व्हॉट आर अस कमिंग टू इज की इथॉस मध्ये वी ऑलवेज एनकरेज क्लायंट, वी ऑलवेज एनकरेज ट्रेनर्स टू कंडक्ट वर्कशॉप्स इन आवर प्लेसेस. का? कारण का त्याच्यामुळे क्राऊड बेस पण खूप तुमचा चांगला तयार होतो, तुमचं नॉलेज शेअर करता येतं, प्लस एक स्टुडिओ एक असा एक तुम्हाला एक हे मिळतो, एक जागा मिळते, अनलाईक अ कमर्शियल जिम, की त्याच्यामध्ये तुम्ही एक फार इंडिव्हिज्युअलिस्टिक केटरिंग तुम्ही ते करू शकता व्हेन इट कम्स टू प्रोव्हाइडिंग सर्व्हिसेस. सो एक 8 ते 10 लोक जे जमा झाले तुमच्या भोवती अँड यू वॉन्ट टू टीच स्क्वॉट, यू वॉन्ट टू टीच डेड लिफ्ट, देन द गॅस्पिंग पॉवर ऑफ दॅट पर्टिक्युलर सेशन विल बी व्हेरी व्हेरी हाय एज कम्पेअर टू समबडी हू इज केटरिंग अ क्राऊड ऑफ 100 or 200 पीपल. त्याच्यामुळे काय होतं की एक तुमचं एक एक्सपोजर पण वाढतं अँड ऍज अन अस्पायरिंग पर्सन ट्रेनर तुमचं जर का एक्सपोजर वाढत असेल तर हे तुमच्याकडे खूप चांगलं आहे. आणि वन्स यू इन्व्हेस्ट दॅट अमाऊंट ऑफ मनी ॲट इथॉस फॉर एन एन्टायर इयर, ओके, आय एम युझिंग द वर्ड इन्व्हेस्ट, ओके, तर इन्व्हेस्ट का? कारण का वी विल बी गिव्हिंग यू लीड्स अँड फॉर टू बिकम अ सक्सेसफुल पर्सन ट्रेनर यू जस्ट नीड दॅट वन लीड, जस्ट दॅट वन क्लायंट. वर्क ऑन इट, वर्क ऑन हिम. And once you work on him, once he provides results, then he will be a walking, talking machine for you. For you. He will be advertising you all the time. Because when he will be meeting hundreds of people out there, right, those 100 people will ask him, ki are evada drastic transformation kasa zalo? And that guy is always going to say, ki are baba, ha ha, asa asa maza trainer hai. Yani maza transformation kelo. So you just need that one client. That's it. ओके, एक शेवटचा आपण कमर्शियल क्वेश्चन घेऊ इथे आहे आणि खूप स्ट्रेट क्वेश्चन आहे अथर्व चा, की इथॉसच्या फ्रँचायझी साठी काय टर्म्स असतील? हॅव यू थॉट ऑफ फ्रँचायझिंग इथॉस आणि व्हॉट वुड बी द टर्म्स? खूप माझ्याकडे खूप मोठं त्याचं मॉड्यूल आहे. अथर्व जो कोण आहे तो जस्ट डीएम मी अबाउट दॅट. आय हॅव अ होल एसओपी इन प्लेस, आय विल सेंड इट अक्रॉस टू यू. यू जस्ट नीड सम सर्टन यु नो फॅक्ट्स अँड फिगर्स इन प्लेस की नक्की तुला काय करायचं आहे आणि तुला का करायचं आहे, बिकॉज आय डोंट लाईक टू गिव्ह आउट ब्रँड्स जस्ट लाईक दॅट. आय विल ऑफकोर्स स्क्रुटिनाइज एव्हरीथिंग की नक्की तू कोण आहेस, तू कुठनं आलास, तुझा बॅकग्राऊंड काय आणि तुला हे का करायचं आहे. सो वन्स दॅट इज क्लिअर देन आय विल बी विलिंग टू गिव्ह यू द फ्रँचायझी, बिकॉज व्हॉट एव्हर द ब्रँड व्हॅल्यू आय हॅव क्रिएटेड तर दॅट हॅज टू बी मेंटेन्ड. अथर्व, गेट युअर पर्पज व्हेरी क्लिअर बिफोर मीटिंग आदित्य. So that you're prepared, you have to get your homework done. Okay, almost barabaki questions apan ghetlele ahet Aditya. We have one question jar patkan koni vicharla tar. Meanwhile, Aditya la mala vicharayche ki how do you manage, manje jasa apan magashi bollo ki sacrifices is something which comes as a part and parcel of entrepreneurship. So atta aplyala vel milala aahe. But this phase is very crucial for all the gym owners. This phase is very crucial and critical both for all the fitness industry. So what are your thoughts on getting out strongly or getting out at least with a lesser amount of dent from this period? When it comes to losses and dents, there are khupas major loss in the fitness industry. And not the fitness industry, but the rest of the industry is not loss. सो आय डोंट रिअली वॉन्ट टू बी अ क्राय बेबी अँड से की बाबा किती खूप किती नुकसान झालंय आणि किती काय झालंय, बट लेट्स फेस सम फॅक्ट्स. की फॅक्ट अशी आहे की सगळ्याच इंडस्ट्री आता ऑलमोस्ट बंद आहेत एक्सेप्ट फॉर युअर हँड सॅनिटायझरची इंडस्ट्री. सो हँड सॅनिटायझर ओनली वन्स विच आर गोइंग अप आय गेस. या सो व्हॉट आय लाईक टू से ओव्हर हियर इज की जस्ट होल्ड ऑन टू युअर हॉर्सेस, एव्हरीथिंग विल गेट बेटर इन टाइम. आणि लॉसेस कसं आहे की this is very, very unnatural what is happening right now. And no one had foreseen it. No one had foreseen any kind of such dramatic losses. Right. And I can't really comment on that. But yes, how to recover from it? So, what is the model and how to plan it? Me and my team. So, again, when I'm saying
आम्ही म्हणजे आय ऑफकोर्स इन्क्लूड माय एंटायर टीम विथ इट. आय डोंट रिअली कीप ऑल माय डिसिजन मेकिंग पावर्स टू माय सेल्फ. आय ऑलवेज डिस्कस देम फर्स्ट अँड देन एक्झिक्यूट देम. सो आय विल बी ऑलवेज इन यु नो इन सिंक विथ माय टीम की आपल्याला कसं पुढे जाता येईल, कसं आपल्याला ह्या इतके हेवी लॉसेस झालेले आहेत ते कसे आपल्याला कॉम्बॅट करता येतील. आणि बट या लेट्स होप की दिस एंड सून आणि लेट्स होप दॅट वी रिकवर फ्रॉम दिस द सुनेस्ट. कारण का द रेंट डज नॉट स्टॉप, द ईएमआय डज नॉट स्टॉप, द बिझनेस लोन से इंटरेस्ट डज नॉट स्टॉप, ऑल दीज आर गोइंग ऑन. अँड आणि बेसिकली काय की आय एम व्हेरी मच यु नो हार्ड ब्रोकन बिकॉज पर्सन ट्रेनर्स जे असतात एस्पेशली द हार्ड द यु नो लाईक द हार्ड कोर फ्रीलान्स पर्सन ट्रेनर्स त्यांच्याकरता हे एकमेव इन्कम होतं, इन्कम सोर्स होता इथॉस. आणि त्याच्यामुळे आणि तेच एक आता ऑफकोर्स वी ॲज मी ॲज अ एंटरप्रेन्युअर वी ॲज अ टीम वी हॅव ऑलरेडी टोल्ड आवर क्लायंट्स अँड एक्झिस्टिंग मेंबर्स अँड द ट्रेनर्स ॲज वेल की जे काही पिरियड ऑफ लॉकडाऊन हा झालेला आहे डिक्लेअर्ड सो तेवढ्याच पिरियडचं तुम्हाला एक्सटेन्शन पुढे मिळेल. सो दीज लॉसेस वी आर गोइंग टू बेअर. ओके अँड दॅट्स काइंड ऑफ दॅट काइंड ऑफ मी म्हणतात ना की इट्स आवर ड्युटी टू डू दॅट आणि आय डोंट रिअली फाइंड एनी काइंड ऑफ इल फॅक्टर इन इट. त्याच्यानंतर ट्रेनर्सचं का नुकसान आहे याच्यामध्ये मेजर, कारण का दॅट वॉज देअर ओनली इन्कम सोर्स. आणि जस्ट बिकॉज इथॉस कडनं त्यांना खूप चांगला क्लायंट मिळत होता त्याच्यामुळे त्यांचं सगळं इन्कम ठप्प झालं आहे. सो दे आर नॉट रिअली फाइंडिंग एनी काइंड ऑफ अल्टरनेटिव्ह सोल्युशन टू यु नो अगेन बूस्ट अप देअर इन्कम और बूस्ट अप देअर मॉरल एज वेल. सो ऑनलाइन ट्रेनिंग इज वन ऑफ द फॅक्ट्स विच इज कमिंग अक्रॉस राईट नाव. I personally do not believe in online training because of many reasons out there. I like to be present in that room when I'm training somebody. Of course I can give online tips, I can check online form and techniques ni nakki karu shakto, but I can't coach, I can't count online, I can't say ke baba ha azun khali bas azun khali bas ha get up 1 2 3. I can't do that online. Plus so yeah, there are certain trainers who do that. I don't really mind them going that if they think that they are doing it right, if they think that they are providing that quality of the service to their clients, then of course they can go for it. But when it comes to me, I don't think the quality of service the majhe khup compromise hona rahe when it comes to online training. Sacha moye mummy te karat nahi hai, pan consultations ma chalu hai, diet consultations ma chalu hai all across the globe, if I may say. So yeah, that's the only income source which I have right now. Ethos is closed, personal rings are closed. Let's hope everything ends soon and everybody recovers. Yeah, we'll have a faith that everything recovers very soon. Aditya, I'm so thankful ki tu tujha evda vel ani manmokla gappa marlas amchyashi. That is something, it is a signature sign of Aditya actually. Yeah, and I'm extremely thankful to you. म्हणजे आपण इंस्टाग्रामचं लिमिटही क्रॉस करू शकतो. नक्कीच. आणि थँक यू ऑल्सो फॉर इन्व्हायटिंग मी टू स्किलग्रिड. आणि आय रिअली लाईक द वर्ड स्किलग्रिड, कारण का स्किल इज वन थिंग विच अगेन आय थिंक एव्हरीबडी हॅज इट. सम पीपल हॅव यु नो लाईक स्किल इन कुकिंग, सम पीपल आर स्किलफुल इन सम अदर ऍक्टिव्हिटीज, राईट? पण ते स्किल एक्झिक्यूट करणं हे खूप महत्वाचं आहे आणि ते स्किल शिकवणं पण खूप महत्वाचं आहे. सो व्हॉट एव्हर द स्किल्स आय हॅव आय एम कोचिंग, व्हॉट एव्हर द स्किल्स दे हॅव दे आर काइंड ऑफ. सो सी अगेन देर आर मेनी फॅक्टर्स आउट देअर विच पीपल थिंक की मी म्हणतात ना की अन ऍथलीट जे असतात एस्पेशली लाईक यु नो लाईक व्हेरी व्हेरी रिनोन्ड ऍथलीट्स, समटाइम्स दे कॅन नेव्हर बी गुड कोचेस. ओके, अँड द रिझन वाय दिस हॅपन्स So see, I'll give you a very, very prime example. One of the best backhands in this history is of Roger Federer. Okay, nobody can deny that. Now, to backhand shikna karta, tumhi Roger Federer ke zal, ta tumhi te Roger Federer cha coach ke zal, jene tila backhand coach kade. Because Roger Federer as a person, you can't guarantee him teaching you properly. You know, because he's an executioner. He's an athlete. Right? So skills जे असतात, स्किल्स हे शिकवणं हे खूप महत्वाचं असतं आणि खूप गरजेचं असतं. दॅट्स वेअर द कोचिंग कम्स इन टू प्ले. सो व्हेरी 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 ट्रू. आय वुड लाईक टू एंड धिस ऑन सिमिलर लाईन्स की तुम्ही नक्की तुमच्या कोचकडे कोचला रिस्पेक्ट करा. यु आर ऑल्सो कोच कनाल. इवन गोविंद इज वन ऑफ द प्रॉमिनंट कॅरिस्मॅटिक कोचेस. सो
respect your coaches, tell, like, because they have a lot of experience in teaching. They know how to teach. They know the permutations and combinations about teaching. So, yeah. Very, very valid point made. And this is the sole purpose of Skillgrid, is to accumulate information. And yeah, this is Miss Atate sangat hoto ki, this is a basic motto of Skillgrid, is to accumulate knowledge and try to put it in front of most of the people about the kind of skills people have and the way they train altogether. So we have trainers like you, we have photographers, we have artists coming on Skillgrid. We have martial artists who would be coming on Skillgrid. So this is for everybody that keep a tab on this space. There are n number of sessions which are coming up during this phase. And let us try to deconstruct all these people who have been really successful in their life. Govind joined Karel. Ata, Aditya, I'm very thankful to you once again. And let's catch up after the lockdown. Kadi tari gym madhech. And we can take it forward there now. Chal, yes. Chal, thank you, Aditya. Definitely. Thank you so much, Khan. Go with you. We are waiting Bye for guys. You. Bye. Yeah, thank you. We'll be waiting for Govind. Govind would be joining us just in a minute. There is some issue with the internet, I believe. We are having some kind of issue in Govind joining us. Let's wait for a while. Till then, you can post comments that how did you find this session. Guys, can you hear me? I believe I'll have to end the session because we are having a technical issue in adding Govind. So thank you all for being a part of this session. And we'll see you again tomorrow with one more guest and more kind of skills which are deconstructed in front of you. Thank you.